हॅलो एवरीवन, कसं आहात तुम्ही सगळे? आता आपण बनवणार आहोत खस्ता कचोरी. त्यासाठी मुगाची डाळ मी अर्धा एक तास भिजत ठेवली होती, आणि चाट मसाला, आमचूर पावडर, काळी मिरी पावडर, धनेपूड, तिखट मीठ, दही लागणार आहे आपल्याला कचोरीवर टाकण्यासाठी, आणि हे आणि 1.5 ते 2 वाटी मैदा घेणार आहे, मीठ आणि सोडा आणि दही घेणार आहे. त्यामध्ये 2 वाटी मैदा चाळून टाकलेला आहे, थोडं मीठ आणि सोडा टाकायचा आहे. मीठ टाकलेलं आहे, सोडा टाकूया. दही घ्यायचं आहे आणि दही किंवा ताक ते घेऊन हे पीठ मळायचं आहे. ॲक्च्युली ताकच टाकायचं असतं, पण मी दही टाकलं आहे, तर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्या आणि अर्धा तास ते झाकून ठेवा. आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे, आता ते अर्धा तासासाठी झाकून ठेवूया. मुगाची डाळ थोड्याशा तेलामध्ये भाजून घेऊया. चांगली खरबूज भाजायची आहे, त्यामध्ये आता आपण धनेपूड, आमचूर पावडर, तिखट मीठ आवडीनुसार टाका तिखट, आणि सर्व परत एकत्रित मिश्रण करायचं आहे. मसाले टाकल्यानंतर मस्त चांगली भाजून घ्या डाळ. आपण पिठाचा उंडा घेतलेला आहे, तो आता हातानेच पसरवट घट करून घ्यायचा आहे पारीसारखा. मस्तपैकी पारी तयार झालेली आहे, त्यामध्ये सारण भरायचं आहे. सारण भरताना त्याच्या कडाला, म्हणजे पिठाच्या कडाला पाणी लावायचं आहे, आणि त्याचं तोंड जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे. एक अशी बनवली आहे. व्यवस्थित तोंड बंद करून घ्या, आणि जरी पीठ दिसत असलं तरी तिथे पाणी लावून परत पीठ ओढून घ्या. हलक्या हाताने असं दाबायचं आहे, थोडासा गोलाकार. हां हां, झालं आपली पुरी तयार. थोडंसं पाणी लावून परत ओढून घ्यायचं, म्हणजे गॅप दिसणार नाही. आता आपण ते तळून घेऊया. कढईमध्ये तेल टाकलेलं आहेच, आणि त्यामध्ये आता आपण आपली कचोरी टाकूया. आणि नॉर्मली ज्यावेळेस तेल थंड असतं त्याच वेळेस टाकून घेऊया, कारण कचोरी शिजायला वेळ लागतो थोडासा. मस्तपैकी फ्राय करून घ्या दोन्ही बाजूंनी तेलात. आपण हिरवी चटणी घेतली आहे, इमलीची चटणी म्हणजे चिंचेची चटणी घेतली आहे, आणि दही जे आहे त्यामध्ये मी साखर घालून गोड केलेलं आहे. आता ती कचोरी जी आपण बनवली होती ती अशा प्रकारे फोडून घ्यायची एका मधोमध भागात. त्यावरती आता आपण दही टाकणार आहोत. गोड दही आहे, दही टाकून झाले त्यावरती आपण इमलीची चटणी टाकूया, त्याच्यानंतर हिरवी चटणी टाकूया, आणि त्याच्यावरती धनेपूड,
चाट मसाला, काली मिरी पाउडर, काली मिरी पाउडर, त्याच्यावर कोथिंबीर, थोडंसं तिखट मीठ टाकूया. थोडंसं तिखट टाकलेलं आहे बघा, आणि अगदी थोडंसं मीठ. आणि आपली खस्ता कचोरी रेडी टू ईट झालेली आहे. चला तर मग एन्जॉय करूया, आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, हॅव अ नाइस डे.